गुढीपाडवा. गुढीपाडवा साजरा करण्यामागे बऱ्याच मान्यता आहेत. असे म्हणतात की या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली, त्याचबरोबर असे म्हणतात की या दिवसापासून सत्ययुग सुरू झाले, म्हणून या दिवशी पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे. तसेच प्राचीन काळानुसार प्रभू श्रीराम यांनी बळीचा वध करून दक्षिण भारतमधील जनतेला त्याच्या त्रासापासून मुक्त केले होते. चला तर मग आपण पाहू या गुढीपाडवाचे महत्व काय आहे. गुढीपाडवा महत्व. गुढीपाडवा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू पंचांगनुसार साडेतीन मुहूर्त मानले जातात, त्यामध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा व दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा दिवस पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी गृहप्रवेश करतात किंवा नवीन कामधंदा सुरू करतात किंवा नवीन वस्तू खरेदी करतात किंवा या दिवशी सोने सुद्धा खरेदी करतात, त्यामुळे आपल्या घरात बरकत भरभराट होते. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण खूप श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. हिंदू मराठी कॅलेंडरनुसार या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते. भारतात प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात दारासमोर सुंदर गुढी उभारून त्याची पूजा करून हा सण साजरा केला जातो. असे म्हणतात की गुढी उभारून त्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते व घरातील नकारात्मक शक्ती निघून सकारात्मक ऊर्जा घरात येते. गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारताना कडीलिंबूची पाने लावतात व या दिवशी कडीलिंबाची पाने व चिंच्याची चटणी सेवन सुद्धा करतात, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते व आपले शरीर आतून मजबूत बनते. प्राचीन काळापासून असे म्हणतात की वीर मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्ध जिंकल्यावर सर्वात पहिल्यांदा गुढी उभारून हा सण साजरा केला होता. मग मराठी लोकांनी प्रत्येक वर्षी गुढी उभारण्यास सुरुवात केली, म्हणजेच गुढी उभारून विजय पताकाचे रूप मानून हा सण साजरा करतात.